पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा 2023 आयोजन करण्यात आलं असून हा मेळावा पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला असून याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आगरी समाजातील विवाह योग्य आणि विवाह उत्सुक मुला मुलींसाठी पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी नगरसेवक जगदीश गायकर, मंडळाचे उपाध्यक्ष अनंतराव पाटील, सचिव बी पी म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय गायकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कित्येक वर्ष आपण वधूवर मेळावा आगरी समाजामार्फत आयोजित केला जातो आणि त्याच्यामध्ये समाजातील तरुण तरुणींना एकत्र येऊन आपलं मन मोकळं करून एकमेकांशी संवाद साधून आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळत असते. खरं तर आता पाहायला गेल्यानंतर अनेक ठिकाणी साधी डॉटकॉम अमुक अमुक सगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष भेटीमध्ये आपण आपला जोडीदार आपल्या मनातल्या इच्छा कक्ष असतात त्याप्रमाणे आपण समजून चर्चा करून पात्रांवर चर्चा करून त्याच्याशी बातचीत करून वडला आयुष्यामध्ये नक्कीच भावी काळामध्ये आपला आयुष्य अधिक शक्य होता. आम्ही समाजाचा बऱ्यापैकी शिक्षण घेत आहे आपल्यामध्ये अनेक मुलं आणि मुली सुद्धा अगदी ग्रॅज्युएट पोस्टग्रॅज्युएट आणि डॉक्टरेटसुद्धा मिळवत आहेत. इंजिनियर्स झाले, डॉक्टर झाले, विविध क्षेत्रात प्राध्यापक झाले, सर्व स्थितीमध्ये आपल्या सर्व खेळामध्ये पाठ मिळत आहे आणि अशा वेळेला आता पूर्वीची पद्धत आपली होती की ठरवलेली लग्न मुला माहीत नाही कसा मुलगी कशी आहे आपली ओळखही नसलेली त्यांचे स्वभाव कसे आहेत ते माहीत नसली त्या गोष्टी ठरवत होती की आता आणि प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या आवडीमुळे त्या थोडीशी चर्चा करून जाणून घेऊन आपण जर तिथे लग्न सोडायला जमवलं तर नक्की भावी काळाला शकतो. मित्रांनो, आता काय झालेलं आहे की पैशाच्या मागं सर्व लागलेले आहे आणि पैशाच्या मागं लागल्यानंतर आपल्या समाजाच्या चालीरीती वगैरे आहेत ह्या सर्व आपण विसरून जातो. खरं तर आपल्या चालीरीती फार चांगल्या आहेत आपण त्याला म्हणतो. आता पैसा आपण येतो आहे त्याच्याबद्दल की आजच्या माझ्या सगळी चांगली तुम्हाला मिळतो कारण म्हणजे मुलांना मुलांना मुला द्यायचा नाही, मुलीला कोणता मारायचा नाही. उलट आपल्याकडं मुलीला देश येणार देश कोणता देश देश तिला द्यायचा अशा प्रकारची आणि आज सर्व तरुणांनी तरुणी सर्वांची मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला ते त्याच्यावर दाखवणार आहे आणि त्यामध्ये टिकून दिसत आहे आणि अशा वेळेला आपल्या समाजाच्या चालीरीती पाडून समाजाला एकत्र आणून इतर समाजासाठी यावे आंतरजातीय विवाह पूर्ण आपलं म्हणणं नाही पण त्यापेक्षा त्यावेळेला पण खटके होतात भांडणं होतात त्याच्यावरती आमचं त्यांचं झालं तरी आमच्या वेळेला असं प्रकारचं होतं की